अनिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर आज आपण दिवाळी फराळातील कुसकुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर अतिशय कमी तुपामध्ये बनवलेली परंतु अतिशय खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होतात। अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील आणि खायला अगदी पोट भरेल पण मन नाही याप्रमाणे ही शंकरपाळी तयार होतात। त्याचबरोबर आपली जर शंकरपाळी तेलात विरघळत असतील तळताना किंवा तुटत असतील तर त्याची कारणेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला वेळ न घालवता शंकरपाळी कशी बनवायची ते बघूया। ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच इथे 50 ग्रॅम रवा घेतलेला आहे। तर रवा घातल्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत होतात आणि यासाठी या प्रकारे बारीक रवा घ्यायचा। जाड रवा जर असेल तर मिक्सरमध्ये छान एकदा फिरून घ्यायचा। त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम पिठी साखर आणि 100 ग्रॅम तूप। तर आता सुरुवातीला आपल्याला साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी 100 ml पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव साखर विरघळून घ्यायची आहे। तर इथे सुरुवातीला मी थंड पाण्यात घालते आहे, त्यानंतर आपण गॅसवर ठेवून इला पटकन विरघळून घेऊया। आता इथे आपण पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि मीडियम हीटवर ही साखर विरघळून घ्यायची आहे। तर लवकर विरघळली जाते, तर या ठिकाणी साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता हे साखरेचं पाणी आपण एका ताटामध्ये गाळून थंड व्हायला ठेवूया म्हणजे लवकर थंड होईल। आता तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तूप घातलेलं आहे, 100 ग्रॅम तूप आहे, 1/2 किलोसाठी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे, जास्त तूप यापेक्षा घ्यायचं नाही। आता हे तूप आपण छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तूप आता छान गरम झालं आहे। आता इथे मी एका मोठ्या ताटामध्ये हा मैदा घातलेला आहे, थोडं मोठं ताट या प्रकारे घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ भिजवणं सोयीचं जातं। आता यामध्ये रवा घालूया आणि चवीला थोडंसं 1/2 चमचा मीठ घालूया। मिठामुळे खूप छान चव येते गोड पदार्थांची, त्यामुळे मीठ आवर्जून थोडंसं घालावं। आता हे व्यवस्थित आपण चमच्याने रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला आता मोहन घालायचं आहे। आता हे कडकडीत तुपाचं मोहन आपण या पिठामध्ये घालायचं आहे। तर या प्रकारे छान कडकडीत तूप हवं। कोणताही पदार्थ छान खुसखुशीत होण्यासाठी या प्रकारे गरम तेलाचे किंवा तुपाचे मोहन घालावे म्हणजे पदार्थ छान खुसखुशीत होतो। आता हे तूप गरम आहे, त्यामुळे आपण चमच्याने या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर एवढं तूप या 1/2 किलोसाठी अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा जर आपण जास्त तूप घेतलं तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळतात आणि जास्त तेलकट किंवा तूपकटसुद्धा लागतात। आपल्याला ऐवजी इथे तेलाऐवजी तूपसुद्धा तळण्यासाठी वापरता येऊ शकतं आणि मोहन फक्त आपण तुपाचंच इथे घालायचं आहे म्हणजे चव छान येते। आता या प्रकारे हाताने घातलेलं मोहन पिठामध्ये या प्रकारे छान असं चोळून घ्यायचं आहे। तुम्ही 2 हातांच्या मदतीने सुद्धा हे चोळून घेऊ शकता। तर छान असा आपला हा गोळा हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला बनलेला दिसतो आहे, म्हणजे आपलं हे मोहन आहे हे व्यवस्थित झालेलं आहे। आता हे जे पीठ आहे हे आपल्याला आता साखरेच्या पाण्याने भिजून घ्यायचं आहे म्हणजे गोळा मळून घ्यायचं आहे। तर आता साखरेचं पाणीसुद्धा छान थंड झालं आहे, थंड पाण्यानेच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर या प्रकारे थोडं थोडं साखरेचं पाणी घालायचं आणि छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर एवढं माप या गोळ्यासाठी परफेक्ट आहे पाण्याचं आणि साखरेचं। आता बघा, सुरुवातीला आपल्याला हा गोळा चिकट वाटेल आणि थोडा पातळी वाटतोय, परंतु 1-10 मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहोत आणि त्यानंतर रवा छान फुलतो आणि हा गोळासुद्धा थोडासा कडक होतो म्हणजे घट्ट होतो आणि त्यानंतर आपण ही शंकरपाळी करायला घेणार आहोत। तर इथे मी एक कापड झाकण ठेवलं आहे आणि आता बघा, साधारण 10 मिनटानंतर आपला हा गोळा छान मुरलेला आहे। तर रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे हा थोडासा आपल्या हाताला कडक लागतो आहे, परंतु याची जी शंकरपाळी आहे ती खूप छान क्रिस्पी होतात, खुसखुशीत होतात। आता या गोळ्याचा एक छोटा भाग घेऊन आपल्याला छान असा चोळून घ्यायचा आहे हातावर आणि त्याचा एक गोल गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर ही पोळी तुम्ही ताटावरसुद्धा लाटू शकता।
आता छान मीडियम थिकनेसची म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक नाही या प्रकारची पुडी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर यामध्ये रवा घातल्यामुळे आपल्याला हे काट थोडेसे तुटलेले दिसतंय, परंतु आपण शंकरपाळी कापताना हे काट सुद्धा व्यवस्थित कापून घेणार आहोत, म्हणजे आपली शंकरपाळी व्यवस्थित एकसारखी येतील। या प्रकारे सुरीच्या मदतीने आपल्याला या पोळीचे काट कापून घ्यायचे आहेत आणि मधला भाग या प्रकारे कट करून त्याची छान अशी एका आकारात शंकरपाळी बनवून घ्यायची आहे। तरी ते सुरीच्या ऐवजी आपण शंकरपाळी कटर सुद्धा वापरू शकता किंवा लाटणं मिळतं ते शंकरपाळी कापायचं ते सुद्धा वापरू शकता। आता हव्या त्या आकारात आपण ही शंकरपाळी या प्रकारे कापून घ्यायची आहे। आता या प्रकारे आपण ही काट काढून घेतलेत आणि शंकरपाळीसुद्धा आपण इथून मोकळी करून घेऊया। बघा किती छान एकसारखी आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे। आता एका ताटामध्ये इथे मी हे काढून घेत आहे। आता इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, तेल छान कडकडीत गरम हवं, त्यानंतरच आपल्याला शंकरपाळी तळायसाठी घालायची आहेत। लक्षात ठेवा, शंकरपाळी तळताना तेल छान कडकडीत गरम हवं, जर यापेक्षा थोडं थंड तेल असेल तर त्यामध्ये शंकरपाळी आपण तळण्यासाठी घातली तर ती लगेच तेलात विरघळतात। आणि आता या प्रकारे बघा इथे शंकरपाळ्यांचा रंग चेंज झाला आहे थोडा, त्यानंतर आपल्याला झाराच्या मदतीने या प्रकारे हलवून घ्यायची आहे आणि याच प्रकारे आपल्याला एकसारखी ती थोडीशी मोकळी मोकळी करत या प्रकारे हलवत राहायची आहे, म्हणजे शंकरपाळी वरून खालून छान अशी तळली जातात। आता या प्रकारे बघा दोघी बाजूने रंग चेंज झालेला दिसत आहे, अगदी आपल्याला थोडी तळल्यासारखी दिसते आहे। आणि त्यानंतर आपल्याला छान असा गोल्डन रंग येण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद गॅसवर ही शंकरपाळी खूप छान क्रिस्पी होतात, छान असे लेअर्स सुटतात। तुम्ही बघू शकता मंद गॅसवर आता आपण हे तळत आहोत, तर रंग चेंज झाला आहे आणि आता आपल्याला या हलक्या रंगावरच ही शंकरपाळी काढून घ्यायची आहेत। जर आपण यापेक्षा आणखी थोडं अर्धा मिनटं होऊ दिली तर शंकरपाळीचा रंग जास्त डार्क होतो आणि त्यावेळेस ती जळलेली वाटतात। आता या प्रकारे इथे आपण शंकरपाळीची दुसरी बॅच तळून घेणार आहोत, तर मावतील तेवढी शंकरपाळी एका वेळेस घालायची। जर जास्त शंकरपाळी एका वेळेस घातली तर ती नीट तळली जात नाही, ती कच्चीसुद्धा राहतात। छान अशा मोकळ्या तेलामध्ये ही शंकरपाळी आपल्याला या प्रकारे तळून घ्यायची आहे। तर इथे आपली अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी तळून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान कुसकुशीत दिसत आहेत, खायलासुद्धा तेवढेच अप्रतिम लागतात। तर ही शंकरपाळी यावर्षीच्या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि क्रिस्पी ही शंकरपाळी तयार होतात। तुम्हालासुद्धा ही शंकरपाळी खूप आवडतील। अगदी तुम्ही एकदा ही शंकरपाळी या पद्धतीने बनवली तर पुढच्या वेळेस तुम्ही याच पद्धतीने बनविणार। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील दिवाळी स्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर आता शंकरपाळी साठवताना अगोदर ती ताटामध्ये पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर एका डब्यामध्ये खाली तळाला टिश्यू पेपर किंवा वर्तमानपत्र घालून त्यावर ही शंकरपाळी घालायची, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे तर ते सुद्धा त्या टिश्यू पेपरवर किंवा वर्तमानपत्रावर निघून जातं आणि त्यानंतर डब्याला व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं आहे। तर साधारण 15 दिवस ते 3 हप्त्यांपर्यंत तुम्ही शंकरपाळी खाऊ शकता, चवीमध्ये अजिबात बदल होत नाही। तर एक सांगायचं झालं तर ही शंकरपाळी एवढी खुसखुशीत होतात की अगदी 15 दिवस 3 हप्त्यांपर्यंत राहतच नाही। तर या प्रकारची शंकरपाळी तुम्हीसुद्धा नक्की बनवा। तर या अगोदरसुद्धा मी दिवाळी स्पेशल भरपूर रेसिपीज चॅनलला अपलोड केलेल्या आहे, चॅनल लोगोवर क्लिक करून त्या सर्व रेसिपीज तुम्ही बघा, ट्राय करा, त्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला खूप आवडतील। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये। धन्यवाद।